पीड़ित बच्चों को क्रिसमस के माध्यम से खुशियां देने के उद्देश्य से देवता लाइफ फाउंडेशन की ओर से एक फेस्ट का शुक्रवार को आयोजन किया गया। वहीं शनिवार को देवता फाउंडेशन ने कैंसर से पीड़ित 5 बच्चों को गोद लिया। इस संदर्भ में फाउंडेशन की वाइस प्रेसिडेंट कस्तूरी बावने ने अधिक जानकारी साझा की। कैंसर को लेकर लोगों में बहुत सी भ्रांतियां व्याप्त है। बहुत से लोगों का मानना है कि कैंसर का कोई इलाज नहीं है। हालांकि जानकार कहते हैं कि अगर कैंसर को सही तरीके से ट्रीट किया जाए तो वो ठीक किया जा सकता है। इसी के चलते कैंसर के प्रति जागरूकता बढ़ाने के उद्देश्य से देवता लाइफ फाउंडेशन की ओर से एक फेस्ट का शुक्रवार को आयोजन किया गया। इस अवसर पर बात करते हुए देवता फाउंडेशन की वाइस प्रेसिडेंट कस्तूरी बावने ने बताया कि फेस्ट से जो पैसे आएंगे उसे वो कैंसर पीड़ित बच्चों की देखभाल में लगाएंगे। आज मला खूप आनंद होता आहे की आमच्या यूथ विंगनी जे आमचे सगळे यूथ वॉलेंटियर मेंबर्स आहे देवतालाई फाउंडेशनचे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा एक खूप छान एक उपक्रम क्रिसमसच्या ईवरती फंडरेजर हा आयोजन याचं आयोजन केलं आहे। हे बजाजनगरला वैभव लक्ष्मी लॉनमध्ये होत आहे 4 ते 10। इथे खूप छान छान विविध प्रकारचे स्टॉल्स लागले आहे, बॅग्स आहे, ज्वेलरी आहे, कपडे आहे आणि इव्हन फूड आयटम्स पण आहे। त्याच्यात पाणीपुरी, मोमोज जे सगळ्यांना आवडतात असे आयटम्स ठेवले आहे। या फंडरेजरचा आमचा मेन उद्देश आमच्या एन जी ओबद्दल जे कॅन्सर पीडित मुलांसाठी काम करतं त्याच्याबद्दल अवेअरनेस वाढवणं होतं आणि ऑल्सो टू रेज फंड्स। आणि उद्या क्रिसमसच्या दिवशी आमचं फाउंडेशन ऑलरेडी 5 मुलांना नवीन मुलांना अडॉप्ट करतो आहे। त्यांच्या सर्व नीड्सची आम्ही टेक केअर करणार आहो आणि त्यांना मंथली आम्ही फायनान्शियल एड जी प्रोव्हाइड करतो। आतापर्यंत आमच्याकडे 10 मुलं आहे असे आणि उद्या आम्ही 5 नवीन मुलं अडॉप्ट करणार आहो, तर त्यांच्यासाठी पण हा एक फंडरेजर आहे। इथून जेवढे पण फंड्स रेज होईल ते आमच्या परत एन जी ओमध्येच या कॅन्सरच्या मुलांसाठी कामात येईल। शनिवार को इसी के तहत देवता लाइफ फाउंडेशन ने कैंसर पीड़ित 5 बच्चों को गोद लिया और उनकी देखभाल का बीड़ा उठाया। इस संदर्भ में भी देवता फाउंडेशन की वाइस प्रेसिडेंट ने अधिक जानकारी साझा की। नमस्कार सगळ्यांना, हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस। आणि मी कस्तुरी बावणे, देवता लाईफ फाउंडेशनची वाईस प्रेसिडेंट। आमचं हे फाउंडेशन नागपूर बेस्ड कॅन्सरग्रस्त मुलांसाठी काम करत असतं, जे खूपच गरजू आणि 12 वर्षातील आतील मुलं आहे त्यांच्यासोबत। आज हा एवढा छान एक क्रिसमसचा सण आहे आणि छोट्या मुलांना काय आवडतं तर म्हणजे केक, गिफ्ट्स आणि थोडंसं सेलिब्रेशन। आणि स्पेशली कॅन्सर ही अशी बिमारी आहे ज्याच्यात फायनान्शियल एडची तर गरज असतेच, पण 50% काम हे आपल्या विल पॉवर आणि हॅपीनेसनी पण करतं आणि गुड विशेसनी। म्हणून आम्ही नेहमी ट्राय करत असतो की या मुलांना आम्ही थोडे एक खुशीचे पल जसं म्हणतात तर हॅपीनेस कसं देऊ शकतो त्याचा आमचा नेहमीच प्रयत्न चालू असतो। आणि म्हणून आज ह्या क्रिसमसच्या पर्वावरती आम्ही हा एक छोट्या मुलांसोबत क्रिसमस मनवायचा प्रोग्राम ठरवला आहे। सगळ्या छोट्या मुलांना त्यांच्या पेरेंट्सला बोलवलं आहे, मस्त क्रिसमस सेलिब्रेशन आहे, सॅंटा क्लॉज आहे जे त्यांना गिफ्ट्स देतील आणि आत्ताच केक कटिंग सेरेमनीसुद्धा झाली आहे। बता दें कि 2015 में देवता फाउंडेशन की शुरुआत हुई थी, जिस दरमियान उन्होंने 18 बच्चों को गोद लिया था। हालांकि उसमें से अब 8 ही जीवित हैं और अभी उन्होंने 5 और बच्चों को गोद लिया है, जिन्हें नए वर्ष में 15 जनवरी से लाभ मिलना शुरू हो जाएंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ और माइकल के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।